डॉक्टर दीपक पाटील, अध्यक्ष इंडियन मेडिकल असोसिएशन जळगाव। गेल्या बऱ्याच दिवसापासून कोरोनावर चर्चा होते आहे, रुग्णसंख्याही वाढते आहे, मृत्यूदरही जळगावचा वाढलेला आहे। सिव्हिल हॉस्पिटलमध्ये स्टाफ कमी आहे आणि त्याच्यामुळे रुग्णसंख्या जरी वाढत चालली तर तो स्टाफ अपुरा पडणार आहे। आता जळगाव शहराच्या लोकांचं आरोग्य जर अबाधित राखायचं असेल आणि मृत्यूदर जर घटवायचा असेल तर डॉक्टरांचं मनुष्यबळ देणं हे अत्यंत आवश्यक होतं आणि माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी ज्यावेळेला ही विनंती आणि वजा आदेश आम्हाला दिला किंवा IMA ने याच्यामध्ये आम्हाला सहकार्य करायला हवं, त्यावेळेला त्यांच्यामध्ये आणि आमच्यामध्ये बऱ्याचशा मीटिंग झाल्या आणि नंतर आम्ही इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची तसेच सर्व मेंबर्सची, त्यांच्या रिप्रेझेंटेटिव्हची, वेगवेगळ्या असोसिएशनची एक मीटिंग घेतली आणि त्याच्यामध्ये सर्वानुमते असं ठरवलं पाहिजे की आपलंसुद्धा कर्तव्य आहे आणि हा करोना आजार आपल्या जळगाव शहरातून, किंबहुना जिल्ह्यातून हा थांबवला पाहिजे आणि जे जे अत्यावश्यक रुग्ण येतील आणि जे जे करोना पॉझिटिव्ह रुग्ण येतील त्या सर्वांची ट्रीटमेंट करून आपण हे मृत्यूदराचं प्रमाण शून्यावर आणण्याचं ठरवलेलं आहे। आणि याच्यामध्ये IMA चे, इंडियन मेडिकल असोसिएशनचे जवळजवळ 200 ते 250 डॉक्टर्स, म्हणजे कन्सल्टंट असो, सुपर कन्सल्टंट असो, MBBS डॉक्टर असो, हे सर्व डॉक्टर्स या आता सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांची सेवा देणार आहे आणि मला खात्री आहे की ह्या सेवा देण्यामुळे सिव्हिल हॉस्पिटलचं मनोबल वाढेल, तिथल्या डॉक्टरांचं, रुग्णांचंही मनोबल वाढेल आणि आमचं जे अत्याधुनिक ज्ञान आहे आणि अनुभव आहे तो अनुभव सिव्हिल हॉस्पिटलला उपयोगी पडेल आणि त्याच्यामुळे रुग्णसंख्या जी काही आपल्याकडे येईल त्या 100% आम्ही सांगणार, सगळं बरं करून पाठवू। आणि हे केल्यानंतर जेव्हा जेव्हा रुग्णसंख्या वाढेल त्या त्यावेळेला डॉक्टरांची संख्यासुद्धा आम्ही जास्ती वाढवू शकतो। आता प्रश्न येतो क्वारंटाईनचा, तर क्वारंटाईन करण्यामध्ये सुद्धा आमचं डॉक्टर्स सहभागी होतील आणि आज मितीला जवळजवळ 20 डॉक्टर क्वारंटाईन आहेत। आता ही संख्या वाढायला नको म्हणून ज्या आवश्यक ते PPE किट आहे, इतर साधनं आहेत, हे सिव्हिल हॉस्पिटल प्रोव्हाइड करणार आहे। लवकरच आज संध्याकाळी कलेक्टर साहेब, डीन साहेब आणि सिव्हिल सर्जन साहेब यांच्याबरोबर इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पदाधारकांची बैठक होईल आणि याच्यामध्ये जे मेमोर ऑफ अंडरस्टँडिंग साईन होईल त्याचप्रमाणे काय काय सुविधा दिल्या जातील हे सगळं डिस्कस करून त्यांच्या आणि मेडिकल कॉलेजच्या ऑफिसर्सच्या किंवा डॉक्टरांच्या ड्युट्या लावण्यात येतील आणि जेणेकरून रुग्ण बरे होतील। ह्याच्याबरोबरच हे अत्यंत आवश्यक आहे की जे नॉन कोविड पेशंट आहे, म्हणजे नॉर्मल रुग्ण आहेत, त्या रुग्णांची ट्रीटमेंट पण होणं आवश्यक आहे। म्हणून IMA चे सर्व डॉक्टर्स आपले दवाखाने उघडे ठेवतील, सर्व रुग्णांना ॲडमिट केलं जाईल, अत्यावश्यक सर्जरीज, डिलिव्हरीज, सिझरीन सेक्शन्स इत्यादी सर्व केले जातच आहे, इथून पुढेही केले जातील, परंतु ह्याच्यासाठी आपल्याला डॉक्टर लागणार आहे। म्हणून काही रिझर्व फोर्ससुद्धा इंडियन मेडिकल असोसिएशन ठेवणार आहे जेणेकरून ह्या रुग्णांची गैरसोय व्हायला नको, कारण की जे नॉन कोविड पेशंट आहेत त्याचा जवळजवळ सर्व भार, 90% भार आम्ही हे प्रायव्हेट प्रॅक्टिशनर उचलत असतो आणि त्यांची सेवासुद्धा अबाधित राहिली पाहिजे जेणेकरून कोविड रुग्ण आणि नॉन कोविड रुग्ण या दोघं रुग्णांची सोय आपण जळगाव जिल्ह्यात आणि शहरामध्ये इंडियन मेडिकल असोसिएशनचे करतील। एवढं सांगतो तर शेवटी ज्यावेळेला कोविड रुग्ण हा सिव्हिल हॉस्पिटलमधून बरा होऊन निघेल त्यावेळेला त्याचे अश्रू आणि त्याचं हास्य हेच आमचं कर्तव्याचं फळ आहे असं आम्ही समजतो। सरकारने आम्हाला रेम्युनरेशन द्यावं अशी अपेक्षा आहे, जेव्हा मिळेल तेव्हा खरं, पण आज मित्रांना हात आम्ही आमचा प्रसाद समजतो आणि आमची सेवा देण्याचं ठरवतो। धन्यवाद।